रत्नगरच्या पारनेरमध्ये भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडल्याची बातमी आहे. भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदेंनी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने केलेला. पैशानं भरलेली बॅग रस्त्यावर पडल्याचे व्हिडिओ लंकेच्या कार्यकर्त्यांनी पोस्ट केलेले, तर लंकेच्याच कार्यकर्त्यांनी पैसे रस्त्यावर टाकून व्हिडिओ काढल्याचा राहुल शिंदेंचा आरोप. निवडणुकांच्या बाबतीत आज मतदानाचा हा ही फेज खूप महत्वाची आहे. बारामतीमध्ये शासनाच्या गोडाऊनमध्ये जिथे मतदान केंद्र ठेवलेली आहेत तिथला CCTV बंद झाल्याचा आरोप झाला आहे. काळबेर असल्याचा आरोप शरद पवार गटाने केला आहे. आता नगर जे बॅग आहे त्याच्यामध्ये माझी शासकीय कामाचे कागदपत्र होते, ती बॅग त्यांनी रस्त्यावरती ओतली. त्याच्यामध्ये कुठेही पैसे आढळले नाही. ते तरी मला शिवीगाळ करत होते. एका माणसाने त्याच्या ठिकाणी पैसे आणून टाकले. त्याचे ते व्हिडिओ शूटिंग करत होते. माझ्या ड्रायव्हरनी आमच्या कार्यकर्त्यांना फोन केला. आमचा जमावून यायच्या आत त्यांनी ते सगळं बॅगमध्ये भरलं आणि ती बॅग लंपास केली. ज्यावेळेस ही घटना घडत होती त्यावेळेस मी स्वतः PI साहेबांना फोन केला आणि त्यांना मी सांगितले की माझ्या गाडीचे काच या ठिकाणी काही गुंडांनी त्या ठिकाणी फोडलेली आहे. हे सर्व निलेशलिंग प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आहेत.